पहिला टप्पा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे नव्वद एक दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर शीतयुद्धास सुरुवात झाली शीतयुद्धामुळे संपूर्ण जग अमेरिका गट व सोव्हिएत युनियन गट अशा दोन गटात विभागले गेले परंतु भारताने या दोन्हीही गटात सामील न होता अलिप्त राहण्याचा मार्ग स्वीकारला भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारून राष्ट्राच्या विकासाला महत्त्व दिले त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून मिळवून घेणे याला या काळात प्राधान्य होते भारताच्या अलिप्ततावादी धोरणामुळे अमेरिका व सोव्हियत युनियन या दोनही महासत्तांकडून मदत मिळवता आली दोन भारताने या काळात आपली संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला त्यासाठीचे तंत्रज्ञान भारताकडे नव्हते परंतु ते तंत्रज्ञान भारताने सोव्हिएत युनियन फ्रान्स आणि जर्मनी तसेच इतर देशांकडून आयात केले तसेच या देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले तीन या कालखंडात भारताला अंतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागलेच त्याबरोबर बाहेरील आव्हानांनाही सामोरे जावे लागले उदाहरणार्थ पाकिस्तानशी झालेली युद्धे बांगलादेश निर्मितीसाठी भारताने केलेली मदत व चीनशी झालेले एकोणीसशे बासष्टचे युद्ध भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अणुचाचणी केल्याने आण्विक क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध झाली भारताच्या परराष्ट्र धोरणात पंडित नेहरूंचे योगदान नेहरूंनी भारतीय परराष्ट्र धोरणाला दिशा देण्याचे काम केले जगातील किंवा राष्ट्राराष्ट्रात ज्या घडामोडी घडतात त्या आपल्या देशाने स्वतंत्रपणे समजावून घ्याव्यात अशी त्यांची भूमिका होती कोणत्याही राष्ट्राच्या दबावाखाली न येता स्वतंत्र विचार करावा असे त्यांचे मत होते तसेच त्यांनी नेहमी शांततेच्या धोरणाचा पाठपुरावा केला मुलानो हा झाला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पहिला टप्पा यावेळी भारताने संरक्षण व्यवस्था बळकट करणे व अलिप्ततावाद या प्रमुख दोन धोरणांना प्राधान्य दिले होते आता आपण याच्या पुढचा म्हणजे दुसरा टप्पा पाहणार आहोत ज्याचा कालावधी एकोणीसशे ते आजपर्यंतचा आहे म्हणजेच जागतिकीकरणाच्या नंतरच्या काळाचा आपण अभ्यास करणार आहोत